पैठण तालुक्यातील इसारवाडी येथील सिट्रस इस्टेट हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे चाळीस कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून मोसंबीची दर्जेदार आणि जातीवंत रोप तयार करण्यात येणार आहेत सिट्रस इस्टेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केलंय केंद्र सरकारकडून सेंटर ऑफ एक्सलेन्स अंतर्गत आणखी बारा कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याने एक जागतिक दर्जाचे सिट्रस इस्टेट म्हणून हा प्रकल्प नाव रूपास येणार ना आहे या प्रकल्पामुळे जिल्ह्यातीलच नाही तर मराठवाड्यातील आणि पर्यायाने राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होणार असल्याचं पालकमंत्री संदीपान भुमरे हे म्हणाले इसारवाडी येथील तालुका फळ रोपवाटिका आणि सिट्रस इस्टेट याच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण कृषी सहसंचालक दिनकर जाधव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख शेतकरी भगवान कापसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे